मी गडकरी साहेबांना मध्ये 8-15 दिवस 10-12 दिवस आधी भेटलो आणि मुद्दाम भेटल्यानंतर मी सासऱ्यांना घेऊन गेलो कारण माझे सासरे त्यांचे अगदी भक्तच आहे. कधी कधी आमच्या घरामध्ये भांडणं होत असतात कारण ते गडकरी साहेबांच्या बद्दल बोलतात आणि मी उद्धव साहेबांबद्दल बोलतो तर ते अगदी सासरे कधी कधी जावायसोबत कसे भांडतात. मी हा प्रश्न त्यांना सुद्धा बोललो की पारिवारिक रिश्त्यांपेक्षाही जास्त सासरे त्यांना मानतात. मी या ठिकाणी म्हणून मुद्दाम त्या दिवशी कामासाठी त्यांना घेऊन गेलो आणि साहेबांनी सुद्धा 4 कामपैकी 3 काम त्यांनी मान्य केलं. खरं तर ह्या असं लोकप्रतिनिधी ह्या देशात खूप कमी आहेत की जे सर्व पक्षी पक्षपात विसरून ते लोकांच्या कामासाठी धावतात, लोकांच्या कामासाठी प्रश्न घेतात. बरेचसे लोक राजकारण करतात परंतु राजकारणाच्या पलीकडे एक व्यक्तिमत्व असते. असा व्यक्तिमत्व गडकरी साहेबांचं आहे. मी अधिक वेळ न बोलता कारण खूप कार्यक्रम गडकरी साहेबांना आहेत, मी या ठिकाणी एवढंच विनंती करेन की जे जुने दिवस होते सेना भाजपचे ते दिवस गडकरी साहेब परत आणतील एवढंच या ठिकाणी मी विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.